पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतल्या दोन नव्या मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन होणार आहे. त्यापैकी एका मेट्रो मार्गिकेच्या स्टेशनवर सध्या मी आहे. अंधेरी वेस्ट हे जे स्टेशन आहे त्या स्टेशनवर सध्या मी आहे आणि ही जी मार्गिका आहे ती मार्गिका इथून थेट दहिसरपर्यंत जाणार आहे आणि या संपूर्ण मार्गिकेसाठी आता ट्रायल सुरू झालेले आहेत. आपण पाहत आहे ही जी लोकल ही जी ट्रेन आता जाते आहे ती थेट जाणार आहे गुंदवलीपर्यंत, म्हणजेच अंधेरी वेस्टपासून थेट ही लोकल दहिसरला, दहिसरवरून अंधेरी ईस्टला म्हणजे अंधेरी पूर्वला गुंदवली स्थानकापर्यंत ही ट्रेन जाणार आहे. अशा प्रकारे आता ट्रायल्स सध्या सुरू आहेत, मात्र येणाऱ्या काळामध्ये ज्या ट्रायल्स आहेत त्या दहिसरपासून अंधेरी वेस्टपर्यंत आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला दहिसरपासून गुंदवलीपर्यंत अशा प्रकारचे असतील. आपण प्लॅटफॉर्म पाहत आहे आणि इथले जे प्रवाशांना उभं राहण्यासाठीच्या जागा आहेत त्या देखील आपण पाहत आहे. थोडीशी कमी जागा या ठिकाणी, थोडेसे छोटे प्लॅटफॉर्म या ठिकाणी बघायला मिळत आहेत, मात्र प्रवाशांनी ट्रॅकवर जाऊ नये यासाठी इथे डोअर्स आहेत. जसे की याच्या आधी देखील डोअर्स लावण्यात आले होते, त्याच प्रकारचे डोअर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. एकूण जर आपण ह्या पूर्ण स्टेशन्स बघितले तर इथे आपल्याला स्टेशन्सची पूर्ण एक लिस्ट बघायला मिळेल. अंधेरी वेस्ट या स्टेशनवर सध्या आपण आहोत आणि अंधेरी वेस्टपासून जर पुढचे स्टेशन जर आपण विचार केला तर लोअर ओशिवरा, ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वळणई, डहाणूकरवाडी, कांदिवली, पहाडी एकसर, बोरिवली एकसर, मंडपेश्वर, आय पी ई सी कॉलनी आणि कांदरपाडा, आनंदनगर आणि मग दहिसर, अशा प्रकारची मेट्रो जी आहे ती पूर्ण याची मार्गिका आहे. ही जी मार्गिका आहे T2A आहे. ह्याचा पूर्ण हा जो प्रवास आहे तो आपण करू शकणार आहोत आणि आज MMRDAचे आयुक्त श्रीनिवासन यांनी या संपूर्ण मार्गिकेची, या अंधेरी या स्टेशनची देखील इथे पाहणी केलेली आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंधेरी वेस्ट या स्थानकातून, या मेट्रोच्या स्थानकातून आपण मेट्रो 1च्या DN नगर या स्थानकात देखील जाऊ शकणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आपण पाहत आहे इथे आपण अंधेरी वेस्ट या स्टेशनवर आहोत तर समोर जे आपल्याला स्थानक दिसतं आहे ते आहे DN नगर मेट्रो स्टेशन. या स्थानकातून त्या स्थानकात जाण्यासाठी एक मार्गिका बनवण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे मेट्रो 1 आणि ही जी मेट्रो लाईन आहे ती जोडण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे मेट्रो अंधेरी ईस्टला जी मेट्रो लाईन आहे ती देखील अशाच प्रकारे या मेट्रो स्टेशनला जोडण्यात आलेली आहे. त्यामुळे मेट्रोचं हे एकूण एकत्रितरित्या जाळं तयार करण्यात येतं आहे आणि हे जे जाळं तयार करण्यात येते त्याचाच हा दुसरा टप्पा आता उद्घाटित केला जाणार आहे. मुंबईकरांना आता संपूर्ण सबबमध्ये, या वेस्टर्न सबबमध्ये पूर्णतः आपल्याला मेट्रो वापरता येईल अशा प्रकारचं हे जाळं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 तारखेला या मेट्रोच्या उर्वरित भागाचं उद्घाटन केलं जाईल. कॅमेरामन विनेश, अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.